सुरुवातीला बातमी वर्ध्यातनं पुलगावमधली. लष्कराच्या दारुगोळा भंडाराला आग लागली आणि झालेल्या स्फोटात 17 जणांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना वर्ध्यातनं समोर येते. यात लेफ्टनंट कर्नल आणि कर्नल या दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे असं कळतंय. काल रात्री उशिरा या ठिकाणी आग लागल्याचं समोर आलं. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता गेलेल्या अधिकाऱ्यांनी वेअरहाऊसचं दार उघडताच मोठा स्फोट झाला, ज्याच्यामध्ये 17 जण मृत्यूमुखी पडले. दरम्यान हा संपूर्ण परिसर लष्कराच्या अखत्यारीत येत असल्यामुळे ही आग नेमकी कशामुळे लागली, कशी लागली हे अजूनही स्पष्ट होऊ शकलं नाहीये. या अपघातात 17 जण हे जखमी देखील झालेले आहेत आणि त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं कळतंय. काही जणांची प्रकृती गंभीर आहे असं देखील समोर येत आहे, त्यामुळे मृतांचा आकडा या प्रकरणी वाढू शकतो. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्या सोबत आहेत. तर रजत, काल रात्री घडलेली घटना आणि आता कशा प्रकारे या ठिकाणी जे आहेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, आताची ताजी स्थिती काय? अश्विन, काल रात्री 1:30 ते 2:15 दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि तेव्हापासूनच एका बाजूला आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले होते आणि दुसऱ्या बाजूला जी लागलेली आग आहे ती पसरू नये आणि दुर्घटनेची जी भीषणता आहे ती वाढू नये याच्यासाठीचेही प्रयत्न सुरू होते. सकाळपासूनच प्रशासनाने जे आसपासचे जे गाव आहे, आजूबाजूच्या परिसरातले जे गाव आहेत, तिथले जे लोक आहेत त्यांना सुरक्षित हलवायला सुरुवात केलेली आहे. 3 ते 4 गावांमध्ये लोकांना सुरक्षित स्थानी हलवलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला जे जखमी आहे त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. मात्र संपूर्ण जो परिसर आहे तो खूप मोठा आहे आणि संरक्षण दलाच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे खूप मोठी गोपनीयता बाळगली जात आहे. कुणालाही तिथे जाऊ दिलं जात नाहीये आणि एका बाजूला प्रशासनाच्या वतीने संपूर्ण जी आग आहे ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केले जात आहे. मात्र आतापर्यंत जी माहिती समोर येत आहे त्याच्यामध्ये 2 अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू या संपूर्ण घटनेमध्ये झाल्याचं कळत आहे. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे सर्वात आधी एक आग लागलेली होती, त्या ठिकाणातून धूर निघत होता आणि जेव्हा त्या आगीची माहिती घेण्यासाठी हे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले, कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी जसं त्या भांडारचा दार उघडला आहे, 2 बॉम्बचा स्फोट झाल्याचं बोललं जात आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी हानी झालेली आहे आणि अनेकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. सध्यापर्यंत ऑर्डिनन्स फॅक्टरीचा जो प्रशासन आहे किंवा जिल्हा प्रशासन आहे त्यांच्याकडून कुठलंही वक्तव्य देण्यात आलेला नाहीये. मात्र नक्कीच जी घटना आहे ती मोठी आहे आणि संपूर्ण जो परिसर आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये अत्यंत कडेकोट सुरक्षा बाळगली जात आहे. अश्विन, रजत, जसं तू सांगितलं 17 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला कळतंय, मात्र त्या परिसरात साधारण किती जण, लष्कराचे किती जण असू शकतात, कर्मचारी अधिकारी या संदर्भात काय चर्चा आहे? अधिकृत काही कळलंय का, गावकऱ्यांकडनं काही कळलंय का या संदर्भात? अश्विन, अधिकृतरित्या तर कुठलीही माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही आहे. मात्र हा संपूर्ण जो परिसर आहे तो खूप मोठा आहे. त्या ठिकाणी लष्कराच्या वतीने काही दारुगोळा जो आहे तो निर्माण केला जातो आणि सोबतच लष्कराचा दारुगोळाचा एक मोठा भांडारही त्या ठिकाणी असतो, त्यामुळे नक्कीच लष्कराचे आणि ऑर्डिनन्स फॅक्टरीचे कर्मचारी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी नेमणुकीला असतात. त्यामुळे या दुर्घटनेमध्ये नेमकं किती लोकांचं झालेला आहे आणि नेमकं किती लोक जखमी झालेले आहे याबद्दल अजूनही अधिकारिकरित्या कुठलीही गोष्ट समोर आलेली नाहीये. प्रशासनाच्या वतीने कुठलंही वक्तव्य करण्यात आलेलं नाहीये. मात्र नक्कीच काल रात्री जे 2 बॉम्बचा स्फोट झालेला आहे त्याच्यामध्ये 2 अधिकाऱ्यांसह काही कर्मचारी जे आहेत ते मृत्यूमुखी पडलेले आहे, एवढी माहिती सध्यापर्यंत समोर येत आहे. अश्विन,